आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर कायमच अनेक गोष्टींसाठी चर्चेत असते. तर नुकतंच मधुराणीला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्राप्त झालाय. तिने तिच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आलाय. तिने याबाबतची पोस्ट शेअर करत त्या पोस्टला दिव्यत्वाची प्रचिती, जय गुरुदेव. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्याचा एक अतिशय दैवी योग माझ्या आयुष्यात आला. त्यांच्या समोर गुरुवंदना गायले, त्यांचे आशीर्वाद लाभले, माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही. माझ्यासाठी गेलं वर्ष खूप काही शिकवून जाणार होतं. टोकाचे मानसिक चढ उतार अनुभवले, त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम भोगले. या प्रवासात माझ्या हे अगदी लक्षात येत होतं की मला स्वतःवर काम करायला हवंय, मनाची स्थिरता मिळवायला हवी आहे, मनाची ताकद वाढवायला हवी आहे. मला मार्ग सापडत नव्हता आणि एक दिवस अचानक तो सापडला. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर यांची सुदर्शन क्रिया मी खूप पूर्वी शिकले होतेच, पण पुन्हा एकदा शिकले आणि नियमित करू लागले. मग सहज समाधी ध्यान, मग ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स, या सगळ्यामुळे मला काय आणि किती लाभ झालेत हे मला शब्दात सांगता येणं कठीण आहे. जसजसा मी सराव करत होते, गुरुजींची अनेक लेक्चर्स ऐकत होते, तशी त्यांना प्रत्यक्षात भेटायची इच्छा प्रबळ होत होती. अनेक काळ ते भारताबाहेर असतात, भारतात असले तर प्रचंड बिझी असतात. कधी आणि कसे भेटणार, मनातली इच्छा मनातच राहणार असं वाटत होतं. आणि अचानक, म्हणजे आउट ऑफ द ब्लू म्हणतात तसं, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने श्री किरण जोशी यांचा फोन आला आणि ते म्हणाले, आम्ही असा असा कार्यक्रम करतोय, त्यात विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देतोय, त्यात तुम्हाला द्यायचा आहे आणि तोही गुरुजींच्या हस्ते. माझा विश्वास बसेना. मी पुन्हा एकदा सगळं विचारलं. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, पण त्या दिवशी शूट असणार होतं. कसं होणार, पण म्हणतात ना, गुरुंनी बोलावलं म्हटल्यावर सगळं आपोआप घडतं. मी सेटवर माझ्या मनातली ही इच्छा आमच्या दिग्दर्शकांना सांगितली, त्यांनी पण कोऑपरेट केलं, सगळं ऍडजस्ट करून मला या सत्काराला जाता येईल असं बघितलं. मी इतकीच इच्छा व्यक्त केली होती की प्रत्यक्ष आशीर्वाद घेता यावेत, पण लाभलं ते किती अद्भुत, जय गुरुदेव, असं सुंदर कॅप्शन दिलंय. तर अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन आणि कौतुक केलंय. मधुराणीचं राजश्री मराठी शोबर्स कडून हार्दिक अभिनंदन. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.